आपलं हक्काचं बातमीपत्र। बायको नांदायला घरी येत नाही म्हणून आदिवासी तरुणाने अग्निदिव्य केल्याची घटना रायगड जिल्ह्यातील मानगाव मध्ये घडली आहे। अनिल गोपाल जाधव असे या तरुणाचे नाव आहे। तो इंदापूर आदिवासी वाडीवरचा राहणारा आहे। या पट्ट्याने आपल्या सासूरवाडीत म्हणजे कोस्ते आदिवासी वाडीजवळ असलेल्या 40 मीटर उंच असलेल्या हाय व्होल्टेज लाईनच्या टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला। या शोले स्टाईल प्रकाराने साऱ्यांचीच पाचावर बसली होती। थरारक आणि भयानक सीन लाईव्ह पाहण्यासाठी बग्यांनी मोठी गर्दी केली होती। अखेर मानगावचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक नवनाथ लाहंगे, सतीश आसवर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी या तरुणाला धीर देत आत्महत्येपासून परावृत्त करीत खाली उतरण्यास भाग पाडले आणि हा तरुण सुखरूप खाली उतरल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। माणगाव पोलीस स्टेशनला खबर मिळाली की कोस्ते आदिवासी वाडी इथे एक इसम आत्महत्या करण्यासाठी टॉवरवर चढलेला, हायपरटेन्शन वायरच्या टॉवरवर। खबर मिळताच आम्ही सर्व पोलीस टीम घेऊन त्या ठिकाणी रवाना झालो। बायको नांदत नाही, सासरा तिला घरी पाठवत नाही, या सर्व कारणासाठी ती तो इसम जो त्याचं नाव आहे अनिल जाधव या टॉवरवर चढला होता। हायपरटेन्शनची वायर असल्यामुळे ही जो वायर सप्लाय इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो मसळायला जातो, तो इकडचा पूर्ण सप्लाय बंद करावा लागला कारण त्याला शॉक लागून तो मरण्याची शक्यता होती। आणि अशी परिस्थिती होती की पूर्ण मसळ्याची लाईट गेलेली, इमर्जन्सीमध्ये आम्हाला परत त्वरित कारवाई करून त्याला खालती रिक्वेस्ट करून उतरायचं होतं। आम्ही त्याला घरची बायको आणून त्याला रिक्वेस्ट केली, त्याच्यानंतर बऱ्याच जण मंदरणी केल्यावर तो खालती उतरला आणि त्याच्यानंतर परत आम्ही मसळ्याची लाईट एमएससीबीच्या मार्फत पुन्हा चालू केलेली आहे। आणि या संदर्भात आता माणगावच्या पूर्ण पोलीस टीमनी चांगलं काम केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।